नमस्कार. आज 13 जून 2019, आज गुरुवार. आज ज्येष्ठ शुक्ल एकादशी म्हणजे आज निर्जला एकादशी आहे. आज परिह योग आहे. तुळ राशीच्या चित्र नक्षत्रामध्ये आज चंद्राचं भ्रमण आहे. बघूयात 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशीच्या व्यक्तींनी श्री समर्थाय नमहा या मंत्राचं जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. चंद्राचं चित्र नक्षत्रामध्ये आज भ्रमण आहे. हे अतिशय उत्तम आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी आज मेष राशीच्या व्यक्तींना चंद्राच्या या चित्रा नक्षत्रामधील भ्रमणाचा उत्तम लाभ होताना दिसतोय. त्यामुळे आजचं ग्रहमान याचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. हा लाभ कशा स्वरूपामध्ये घ्यावा तर आजच्या दिवशी तुम्ही तुमची सगळी आर्थिक नियोजनं, जुनी येणी वसूल करणं, आर्थिक नियोजन करणं, बिलं घेणं, चेक घेणं देणं या सर्व आर्थिक गोष्टींसाठी तुम्ही या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा जर तुम्हाला करायचा असेल की ज्या कामांमुळे तुमची व्यवसायामध्ये आर्थिक उन्नती होत असेल अशी कामांच्या दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. महत्त्वाकांक्षी निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येऊ शकतो. नवीन योजना तुम्हाला आखता येऊ शकतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येऊ शकेल. आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं लाभाचं ग्रहमान आहे असं आपण म्हणूया. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम श्री महेशाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रकृतीची काळजी घेण्याचा, महत्त्वाचे निर्णय सावधपणे घेण्याचा आहे. नवीन योजना राबवत असताना, सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घेत असताना वादविवाद होणार नाही याकडे लक्ष देण्याचा देखील आहे. एकंदरीतच आज संमिश्र लाभ तुम्हाला प्राप्त होत आहे. चित्रा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये तत्पर राहण्याचे संकेत देणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम श्री गिरीधराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा, नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घेण्याचा आहे. त्यामुळे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. नवीन योजना राबवता येतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. एकंदरीतच आजचं ग्रहमान हे प्रगतिकारक आहे. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम श्री मधुसूदनाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस कर्कराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे. नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं यासाठी ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं. आज नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. त्याची अंमलबजावणी तुम्हाला करता येईल. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम श्री जयवंताय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे. महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं, त्याची अंमलबजावणी करणं यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. नवीन योजना राबवता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा ठरू शकेल. कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम श्री अंजनी सूताय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाचे निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आहे. आर्थिक नियोजनाचा आहे. जुनी येणी वसूल करण्याचा आहे. चित्र नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिकार पद प्राप्त करून देऊ शकेल. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुमच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. नवीन योजना राबवता येणं आणि नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना सर्वसमावेशक असं आज तुमचं काम राहणार आहे. आध्यात्मिक पातळीमध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम योग प्राप्त होतील. अनुभूती आणि प्रचिती या दोन गोष्टींमध्ये आजचा दिवस तुमचा आनंदामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये तुम्ही राहा. तुळ राशीच्या व्यक्तींनी ओम श्री त्रिविक्रमाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेता येतील. नवीन योजना राबवता येतील. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला उत्तम स्थिरता देणारं ठरेल. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा आयुष्यामध्ये वेगळे अनुभव घेण्याचा, नवीन योजना राबवत असताना त्या योजना तुमच्या डोळ्यासमोर यशस्वी होत असताना पाहण्याचा आहे.
त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा, नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना, महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना, सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देत असताना आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचा आहे, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आहे, नवीन योजनांचा आहे. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याचा दिवस आहे. वृश्चिक राश. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम श्री वैकुंठाधिपतये नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सावधपणे निर्णय घेण्याचा आहे. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी काही महिने राहिले आहेत साडेसाती संपायला. अशा याच्यामध्ये कुठलाही निर्णय आता चुकू देऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेत असताना चर्चा करावी, सल्लामसलत करावी. एखादा निर्णय थोडा उशिरा घेतला तरी चालेल, पण गडबडीमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये तुमची आज चूक होऊ शकते. त्यामुळे आज विशेष दक्षता तुम्हाला बाळगणं गरजेचं आहे. नवीन योजना राबवत असताना, नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना, तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घेत असताना आजचं ग्रहमान हे तुम्हाला उत्तम स्थिरतेकडे नेईल का, महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला मदत करेल का, या दृष्टीनं आजचा दिवस तुम्हाला घालवणं गरजेचं असणार आहे. अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा, नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला मदत करणारं असं आजचं चंद्राचं भ्रमण आहे. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम श्री गणाधीशाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करणं, नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं, या सर्व गोष्टींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवणार आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना, नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा आणि महत्त्वाकांक्षी निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणारा ठरू शकेल. आज सर्व लाभ जेव्हा प्राप्त होणार आहेत असं म्हणतो आहे, त्यावेळेस साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, अपेक्षा, तुमच्या महत्त्वाकांक्षा यांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. एखादा केलेला पाठपुरावा हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याच साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्हाला पूर्णत्वास येताना दिसेल. त्यामुळे आजचा दिवस हा तुम्ही कुठल्याही पद्धतीनं आजचा चांगला दिवस आहे आणि आजचा चांगला दिवस गेलेला आहे माझा असं न करता तुम्ही संपूर्ण प्रयत्न करावं. तुमच्या बाजूनं 100% जास्त प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकेल, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मकर राश. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम श्री हरिरूपाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आजचं चंद्राचं भ्रमण हे तुळराशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला अधिकार पद प्राप्त होईल किंवा तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. महत्त्वाकांक्षी निर्णयांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे. नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणारा असा असेल. आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभाचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करणं, नवीन योजना राबवणं, यासाठी आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारं ठरू शकेल. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम श्री गजाननाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे. नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं, यासाठी आज ग्रहमान तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरतेकडे नेणारं ठरेल. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असेल. त्याचबरोबर आज प्रवासाची योग तुम्हाला संभवू शकतात. कुटुंबासमवेत, मित्रमंडळींसमवेत किंवा व्यवसाय कामाच्या निमित्तानं तुम्हाला आज प्रवास संभवतो. हा प्रवास शक्यतो परदेशी प्रवासाचे योग तुम्हाला येतात. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षणास वास्तव्यास जावायचे आहे अशा मंडळींनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम श्री व्यंकटाधीश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. चित्रा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये तत्पर राहण्याचे संकेत देणार आहे आणि त्याचबरोबर आजचा दिवस हा तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये गृहित धरण्याचा नाही हे लक्षात ठेवण्याचा आहे.
प्रसंग परिस्थिती व्यक्ती यांना आपण गृहित धरतो. आपण केलेलं काम हे समोरची व्यक्ती आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणेच फक्त त्याचं प्रत्युत्तर करेल असं आपल्याला जेव्हा वाटतं आणि ती त्याच्या विपरीत परिस्थिती निर्माण करणारी असते म्हणजे अपेक्षा भंग करणारं त्या व्यक्तीचं कार्य असतं अशा वेळेस आपल्याला विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधपण निर्णय घेत असताना आजचा दिवस हा तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता देणारा ठरू शकेल. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावध राहणंही गरजेचं आहे.